परभणी शहरातील नगर व मातोश्रीनगर येथील प्रत्येकी एक व थी तालुक्यातील असोला येथील एक आणि सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील आणखीन एका रुग्णाचा स्वॅब गुरुवारी रात्री प्राप्त झाला असून अहवालानुसार चारही पॉझिटिव्ह निघालेले आहेत परभणी शहरातील मिलिंदनगर आणि नगर इथल्या प्रत्येकी एक आणि तालुक्यातील असोला इथला एक आणि सोनपेठ तालुक्यातील शेळगाव इथल्या आणखीन एका रुग्णाचा स्वॅब गुरुवारी रात्री प्राप्त झालाय या स्वॅबच्या तपासणीनंतर या अहवालानुसार चारही पॉझिटिव्ह आले आहेत दरम्यान जिल्ह्यातील रुग्ण संख्या वीस पर्यंत पोहोचली आहे मनपाने लगेचच या भागात धाव घेऊन निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरू केलंय महसूल प्रशासनानं तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे